महाविद्यालयात मुलामुलीच्या झालेल्या किरकोळ भांडणावरून तुम्ही त्यांच्या पालकांना का बोलवलं तुमचा काय संबंध आहे असं म्हणत शिक्षकाला शिविगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना टाकळी सिकंदर येथील महाविद्यालयात घडली आहे या प्रकरणी शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला दीपक वाघ यांनी दिलेली फिर्याद आहे वाघ हे टाकळी सिकंदर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत दिनांक दोन ऑगस्ट रोजी या कॉलेजमधील एक विद्यार्थिनी व विद्यार्थ्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्यामुळे शिक्षक वाघ यांनी दोनही मुलांच्या पालकांना तीन ऑगस्ट रोजी सकाळी चर्चा करण्यासाठी बोलवले होते त्यानुसार पालकांसमवेत चर्चा सुरू असताना अचानक अजय जाधव राहणार सिकंदर टाकळी तालुका मोहोळ आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर तीन अनोळखी लोकांनी शिवेगाळ करत शिक्षक वाघ यांना मारहाण करत खाली पाडलं त्यावेळी कॉलेजमधील इतर शिक्षकांनी मध्यस्थी करत सोडवल्याचं फिर्यादीत म्हटलंय ले। या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे